साल 2011 सर्वेनुसार ब व ड घरकुल योजनेच्या याद्या मंजूर करण्यात आल्या होत्या. ज्या लोकांचे ब यादीमध्ये नाव नसेल त्यांना ड यादीचा अर्ज भरण्यात यावा असे सांगितले होते. त्याप्रमाणे जिल्ह्यातील अनेक अपंगांनी ड यादीमध्ये नाव समाविष्ट व्हावे म्हणून अर्ज सादर केले होते. परंतु शासनाने घरकुल योजनेतील प्रपत्र ड चे नाव जाहीर केले असता अनेक गरजू अपंगांचे नाव नसल्यामुळे अपंगांना घरकुल योजनेपासून वंचित राहण्याची वेळ आलेली आहे. तरी आपण आपल्या स्तरावर गटविकास अधिकारी यांना आदेशित करावे की वगळण्यात आलेल्या अपंगांचे नाव प्रपत्र ड मध्ये समाविष्ट करण्यात यावे असे निवेदन अपंग जनता दल सामाजिक संघटना महाराष्ट्र राज्य जिल्हा अमरावतीच्या वतीने अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी जोशी यांना अपंगांनी जिल्हा परिषद आवारात घेराव करून आंदोलन केले व यांना निवेदन दिले. यावेळी मयूर मेश्राम, जिल्हा अध्यक्ष राजीव शाह, राहुल वानखडे, शेख रुस्तम, अनवर शाह, मोहम्मद राजे, शेख बब्बू, मुतलिब चाऊस, मोहम्मद इलियास, सिद्धार्थ किर्दक, फारुख शाह, जाहीर खान, प्रवीण वानखडे, अश्विन पोहोळे व सुफियान खान आदी सर्व प्रामुख्याने उपस्थित होते. उत्तम ब्राह्मणवाडे, विदर्भ न्यूज, अमरावती.